सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा पोलीस अधीक्षक एस वीरेश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आमदार रमेश कदम यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि पोलीस अधीक्षक किशोर नावंदे यांच्या प्रयत्नातून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात पेवर ब्लॉक बसवण्यासाठी 3 लाख रुपये आणि संगणकासाठी 1 लाख असा निधी उपलब्ध करून देण्यात आला. शनिवारी सायंकाळी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ पोलीस अधीक्षक एस वीरेश प्रभू यांच्या हस्ते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास मोरे तसंच अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक एस वीरेश प्रभू यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्याच्या इमारती या ब्रिटिशकालीन असून त्यामध्ये नागरिकांसाठी काहीही सुविधा नव्हत्या, त्यामुळं पोलीस ठाण्यास येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्यानं अभ्यागत कक्ष, महिला कक्ष तयार करून तसंच पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ आणि सुशोभित केला आहे असं सांगितलं. जेव्हा पोलीस स्टेशन बनलेलं आहे तेव्हाचा आम्ही जर विचार केलो तिथे काही नागरिकांसाठी काही ब्रिटिशकालीन सर्व इमारत ब्रिटिशकालीन पॉलिसी काय होता, नागरिकांना दाबून ठेवायचा, ते काय शासन चालवायचं, ब्रिटिश राज चालवायचं, त्यासाठी पोलीस स्टेशन होतं. त्याच्या ब्रिटिशाचा एक शासनचं प्रतिनिधी म्हणून काम करायचं, लोकांसाठी काम करायचं नाही. अशा वेळचे इमारत, ते इमारतमध्ये काय तरतूद असेल पोलीस पब्लिकसाठी, काही नसणार, बसायला पण जागा नसणार, असंच होतं त्यांचं काय इमारत. त्यासाठी सुरुवातीला आल्यानंतर इमिडिएटली असा मला एक हे होता की काय प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये नागरिक जर आले तर ॲटलिस्ट चांगल्या रीतीनं त्यांनी बसलं पाहिजे. आणि काय जे काय येतात, आता मोरे साहेबांनी म्हणलंय दुर्दैवाने पोलीस स्टेशन, दुर्दैवाने काय आलं तर दुर्दैव नाही आहे पोलीस स्टेशन आहे याच्या म्हणून. पोलीस स्टेशनमध्ये काय लोकांचे प्रॉब्लेम्स लगेच सुटतात, बऱ्याच ठिकाणी लगेच सुटतात. काय ते प्रोसेसमध्ये जावं लागतं, सिस्टम असं आहे की असं काही कुठे भांडण नाही झालं पाहिजे. सुरुवातीला तुम्ही सांगितले की नागरिकांनी इथे यायचं गरज नाही, असं जर वागणूक समाजामध्ये केलं तर पोलीस स्टेशनची गरजच नाही बसला पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास मोरे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरात पावसाचं पाणी साचत असल्यामुळं नागरिकांना ये जा करणं अवघड होत होतं, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं परिसर सुशोभित करणं आवश्यक होतं असं सांगितलं. पोलीस स्टेशनच्या गेटमध्ये कोणाला दुर्दैवानं गरज पडली यायची, तरी आल्यानंतर इथलं वातावरण चांगलं राहावं, तर ह्या पोलीस स्टेशनचं वातावरण चांगलं राहण्यासाठी मी पाहतो. मी पण जवळपास 3 वर्ष झालं इथं सोलापूरला आहे आणि प्रभू सर पण 3 वर्ष झालेत, तर त्यांचं कामकाज मी आल्यापासून पाहतो की पोलीस स्टेशन मधलं वातावरण कसं चांगलं राहील. म्हणजे निश्चितच त्यांच्या होम डिपार्टमेंटचं काम त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी पोलीस ठाण्यामध्ये नागरिकांना सुविधा आणि पोलिसांना कामकाजाच्या दृष्टीनं अनेक उपक्रमाचा पाठपुरावा करून अनेक उपक्रम मागील 3 वर्षात पूर्ण केले असल्याचं सांगितलं. यावेळी सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या 3 वर्षाच्या कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार रमेश कदम यांचे संपर्क प्रमुख गोरे, कॉन्ट्रॅक्टर संजय साळुंखे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी केलं, तर आभार ए देवडे यांनी मानले. कार्यक्रमास नागरिक, पत्रकार तसंच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.